my English book 2, standard 2, 1.7, let's speak, page number 9. Let's speak, chala boluya. I want to, mala pahije ahe, kiwa mala karayche ahe. या ठिकाणी मुलगी आणि तिची आई यांच्यामधील संभाषण या ठिकाणी दिलेले आहे. स्नेहल नावाची मुलगी आपल्या आईला काय म्हणत आहे ते पहा. स्नेहल आई, आय वॉन्ट टू गो आउट, मला बाहेर जायचे आहे. मदर, इट्स रेनिंग, डू यू स्टील वॉन्ट टू गो, बाहेर पाऊस पडत आहे, तुला जायचे आहे का. स्नेहल, यस आई, आय वॉन्ट टू प्ले इन द रेन, हो आई, मला पावसात जाऊन खेळायचे आहे. मदर, यू विल गेट वेट, तू भिजून जाशील. स्नेहल, यस आई, बट आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन, हो आई, पण मला पावसाचा आनंद घ्यायचा आहे. मदर, गो अहेड, आय विल फिनिश माय वर्क अँड जॉईन यू, जा तू, मी माझे काम संपवते आणि मी सुद्धा तुझ्यासोबत येते. अशा प्रकारे स्नेहल नावाची मुलगी आणि तिची आई यांच्यातील संभाषण दिलेले आहे. पुढील घटक आणखीन एक संभाषण पाहूया. या ठिकाणी मुलगा आणि आई यांच्यातील संभाषण दिलेले आहे ते पाहूया. चिंटू, आई, आय वॉन्ट टू प्ले इन द रेन टू, मे आय गो, आई मला सुद्धा पावसात खेळायला जायचे आहे, मी जाऊ का. मदर, यस चिंटू, यू मे, होय चिंटू, तू सुद्धा जा. अशा प्रकारे चिंटू नावाचा मुलगा आणि त्याची आई यांच्यातील संभाषण दिलेले आहे. पुढील घटक पहा, लिसन अँड रिपीट, ऐका आणि मागे म्हणा. I want to go out, मला बाहेर जायचे आहे. I want to play, मला खेळायचे आहे. I want to enjoy the rain, मला पावसात भिजण्याचा आनंद घ्यायचा आहे. पुढील घटक पहा, vocabulary, शब्दार्थ. आता जो आपण लेट्स स्पीक हा पाठ पाहिलेला आहे, या पाठातील काही शब्दांचे अर्थ पाहूया. WANT, वॉन्ट, पाहिजे. GO, गो, जाणे. OUT, आउट, बाहेर. DO, डू, करणे. YES, यस, हो किंवा होय. PLAY, प्ले, खेळणे. RAIN, रेन, पाऊस. WET, वेट, ओले. BUT, बट, पण किंवा परंतु. WORK, वर्क, काम. FINISH, फिनिश, संपवणे. YOU, यू, तू. अशा प्रकारचे
काही शब्दार्थ या ठिकाणी दिलेले आहेत. बालमित्रांनो, हे शब्दार्थ तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुंदर अक्षरात लिहा. थँक्यू.